राज्यातील बहुतांश भागात मान्सून चांगला सक्रिय झाला आहे सोमवारपासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे तसेच मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाड्यात सर्व दूर हलका पाऊस पडत आहे पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदी नाले उसांडून वाहत आहेत यवतमाळ जिल्ह्यातही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे दरम्यान राळेगाव तालुक्यातून काजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैर गावापासून काही अंतरावर असलेल्या एका पुलावरून पाणी वाहत असताना दोन युवकांनी नको ते धाडस केलं पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी घेऊन रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पाण्याचा वेग वाढला आणि दुचाकीसह दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले मात्र सुदैवाने काही अंतरावर त्यांना नाल्याच्या काठावर असलेल्या एका झाडाला दुचाकी अडकली त्याचवेळी दोघेही नाल्याच्या काठावर फेकल्या गेले त्यामुळे जीवितहानी टळली ही घटना प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे नितेश कन्नाके मंगेश तुमराम अशी बचावलेल्या युवकांची नावे आहेत